आता पुढील उदाहरण अभ्यासू. जर 2 भागिले 7 = 140, 3 भागिले 8 = 240, तर 4 भागिले 9 = किती. तर या ठिकाणी पहिलं जे विधान आहे 2 भागिले 7 = 140, यामध्ये कोणती गणिती क्रिया लपलेली याचा विचार आपल्याला करावा लागेल. तर इथे 2 आणि 7 यांचा जर गुणाकार केला तर 7 × 14 येत आहे. 14 आणि 140 याच्यामध्ये काही संबंध लपलेला आहे का नाही याचा विचार जर तुम्ही खोलात जाऊन केला तर 2 × 7 = 140 आहे. 140 तिथे हा गुणाकार 14 आलेला आहे. मग आता 14 आणि 140 याच्यामध्ये काय संबंध आहे या उत्तराला. समजा मी जर 10 ने गुणलं तर 140 येतात आहे मित्रांनो. म्हणजे आपण काय केलेलं आहे, या 2 संख्येचा गुणाकार केला आणि त्याला 10 ने गुणलं, 140 आले. परंतु हीच कृती, हीच लॉजिक दुसऱ्या विधानाच्या बाबतीत कार्य केलं तरच आपल्याला उत्तर शोधता येईल. तर विधान नंबर 2, 3 भागिले 8 = 240. आपण काय केलं, त्या 2 अंकांचा गुणाकार केला. त्याच नियमानुसार 3 × 8 = 24 आले बा. आणि लगेच लक्षात येतं या 24 ला 10 ने गुणलं तर 240 येतात आहे. 10 = 240. तर या नियमानुसार आपण याचं सहज उत्तर मिळवू शकतो. मग या नियमानुसार याचं उत्तर काय येईल ते पाहूया. 4 भागिले 9 = किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता हा नियम काय सांगतो, 4 × 9 = 36 आलेली पहा. आणि त्याला 10 ने गुणायचं आहे आपल्याला. 10 कॉमन आकडा आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणून इथं 10 ने गुणलं. आणि 36 × 10 = 360 हे उत्तर आपल्याला इथं प्राप्त झालेलं आहे. आणि उत्तर सूचीमध्ये तुम्ही चेक केलं तर 11 क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. पुढील उदाहरण अभ्यासूया. जर 4 × 0 = 1560, 3 × 1 = 930, तर 2 × 5 = किती. इथं ऑप्शन आपल्याला दिलेले. आता पहिलं विधान आपण पाहूया. 4 × 0 = 1560. आता या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलं मित्रांनो तर 4 × 0 गुणाकार केला 0 येईल, भागाकार केला किंवा याचे वर्ग जरी केले मी 4² = 16, 0 याची बेरीज केली, वजाबाकी केली, तर ही संख्या खूप मोठी आहे. मग इथं काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. तर तुमच्या मनामध्ये वर्ग कशाचा घ्यावा हा आला पाहिजे. आता 4 × 0 जर मी इथे 4 × 0 ऐवजी 40 आणि 40 चा वर्ग आपला तोंडी माहिती सगळ्यांना 1600 आणि इथं 1560 दिसत आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे हे लगेच लक्षात येतं. मग या ठिकाणी 4 × 0 याच्याऐवजी आपण 40 घेतला आणि त्याचा वर्ग केला. मित्रांनो 40 चा वर्ग 1600 येतो. त्यानंतर 4 × 0 म्हणजे 40 ही संख्या आपण समजली आणि तीच संख्या यातून जर मी वजा केली, 1600 मधून 40 वजा केली तर किती राहतात पहा. 1600 मधून जर 40 गेली तर 1560 वजाबाकी येते आणि इथे दिलेली. म्हणजे इथे जे लॉजिक मिळालेले की आहे तशीच संख्या घेऊन त्याचा वर्ग केलेला आहे, त्या वर्गामधून तीच संख्या पुन्हा वजा केलेली आहे आणि येणारं उत्तर पुढे दिलेलं आहे. आता पण आपल्याला हे करावं लागेल की दुसऱ्या विधानामध्ये सुद्धा हाच नियम काम करतो की नाही ते चेक करणं गरजेचं आहे आणि तरच तिसऱ्याचं उत्तर तुम्ही शोधू शकता. आता विधान नंबर 2 पहा मित्रांनो. 3 × 1 = 930. आता या नियमानुसार 3 × 1 जरी असला तर 31 चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. 31 चा जो वर्ग आहे तो 5 असेल तर ठीक आहे, तर गुणाकार करा मित्रांनो. 31 × 31 तुम्ही जर गुणाकार केला तर किती वर्ग येतो पहा. 1 3 × 3 = 9 1 6 9 961 हा वर्ग आलेला आहे. 961 आता 31 चा वर्ग आपण केला मित्रांनो 961 आणि या नियमानुसार आहे तीच संख्या त्यातून मायनस करायची, वजा करायची. म्हणजे 31 यातून जर वजा केली तर आपल्याला वजाबाकी किती येते पहा, 930
ही वजाबाकी आपल्याला प्राप्त होते आणि तेच उत्तर समोर दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लॉजिक मिळालं, काय नियम मिळाला की ज्या समीकरणामध्ये आहे तोच अंक घ्यायचा, गुणाकाराचे चिन्ह विचार करायचं नाही, त्याचा स्क्वेअर म्हणजे वर्ग करायचा आणि त्याच्यातून तीच संख्या मायनस करायची, वजा करायची. अगदी याच नियमानुसार आपल्याला जे उत्तर हवं ते आपण काढू शकतो. 2 × 5 बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता हा नियम काय सांगतो तुम्हाला, आहे तो संख्याचा विचार करा, म्हणजे 25 वर्ग घ्या, तो आला 625, त्यातून तीच संख्या म्हणजे 25 ही मायनस करा, वजा करा. वजा 25 आणि 625 मधून 25 वजा झाल्यानंतर 600 आपल्याला प्राप्त होतात, मिळतात. आणि उत्तर सूचीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्नचिन्हात जागी आपण 600 हे उत्तर लिहू शकतो.